आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी नवोदयचा चौथा पाठ, अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म। या ठिकाणी आठ या संख्येला आपण दोन ने भाग दिला, म्हणजे आठ आणि दोनचा भागाकार ही पद्धत आपण तिसरीमध्ये शिकलो आहोत। मागच्या वर्गामध्ये आपण भागाकार कसा करायचा हे पाहिलेला आहे, आज आपण तो भागाकार करूया। या ठिकाणी या आठ या संख्येला दोन ने भाग दिला, दोन ने भाग दिल्यानंतर चारचा भाग बसला म्हणून वर चार आले आणि चार दोन दोनचा पाढा चारपर्यंत म्हटल्यामुळं आठ मिळाले आणि बाकी उरली शून्य। तर ही शेवटची जी मिळालेला अंक आहे ही झाली बाकी। इथं जी संख्या आतमध्ये आहे जिला आपण भाग देतोय तिला म्हणायचं भाज्य। ज्या संख्येने आपण भाग देणार आहोत ते आहे भाजक आणि जे उत्तर स्वरूपात आपल्याला मिळालेली संख्या म्हणजे भागाकार। अशा पद्धतीनं या सर्व संख्यांचं विश्लेषण आपल्याला करता येईल। म्हणून यावरून एक सूत्रही आपण पाहतो किंवा या सर्वांची नावं आपण याला जर आडव्या स्वरूपात मांडलं तर इथं खाली चौकोना दिलेला आहे, आठ भागिले दोन बरोबर चार, म्हणजे या आठला आपण भाज्य म्हणतो, या दोनला भाजक म्हणतो आणि चारला भागाकार असे म्हणतो। याचाच अर्थ आठचे दोन भाग करायचे, म्हणजे आठ भागिले दोन म्हणजे आठ या संख्येचे दोन समान भाग केल्यानंतर एक भाग चारचा मिळतो, चार चारचे दोन भाग तयार होते। या पद्धतीत अशा पद्धतीनं भागाकाराचं विश्लेषण आपल्याला करता येईल। हे याच्यासाठी करतो आहोत की आपल्याला अवयव म्हणजे काय हे पाहायचं आहे। यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे भागाकार कशाला म्हणायचं, भाज्य कशाला म्हणायचं, बाकी कशाला आणि भाजक कशाला म्हणायचं। यानंतर जेव्हा बाकी शून्य येते, आता मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की इथं बाकी शून्य आलेली, ही बाकी शून्य असताना काय काय लक्षात ठेवा। बाकी जर शून्य येत असेल, बाकी शून्य येत असल्यावर पहिली गोष्ट निशेष भाग जातो असं म्हणायचं। एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागले असता जर बाकी शून्य येत असेल तर आपण त्याला नेहमी शब्द प्रयोग करतो की निशेष भाग जातो। कसोट्यांमध्ये हा शब्द प्रयोग आपण नेहमी ऐकलेला आहे। कसोट्या आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहिल्या, संख्येच्या कसोट्या 2, 3, 5, 7 कसोटी, 11 कसोटी, त्या कसोट्यांमध्ये जेव्हा निशेष भाग जातो हा शब्द येतो, तो शब्द इथं पाहतोय जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा म्हणायचं आपण निशेष भाग गेला, किंवा त्यालाच आपण पूर्ण भाग देणे असं म्हणतो, पूर्ण भाग गेला, पूर्ण भाग जातो, अशा पद्धतीने त्याचं वर्णन करतो। जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा त्या भाजकाला विभाजक असे म्हणतात, भाजक संख्येला विभाजक असे म्हणतात। हे वाक्य समजून घ्या, जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा भाजक म्हणजे भाग देणारी संख्या, ज्या संख्येने आपण भाग देत आहोत त्या संख्येला विभाजक म्हणायचं। मग पाठीमागच्या बोर्डवर चला, कशाला म्हणायचं विभाजक इथं समजून घेऊ आपण। या उदाहरणामध्ये दोनने आठला भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरली, म्हणजे बाकी शून्य आली, बाकी शून्य आल्यानंतर ज्या संख्येने आपण भाग देत होतो भाजक, या भाजकाला विभाजक असं नाव ठेवायचं, विभाजक म्हणता येतं विभाजक। पण कधी? भाग देणाऱ्या संख्येने भाज्य संख्येला पूर्ण भाग जात असेल तर त्याला विभाजक असे म्हणतात। म्हणून ही दोनला आपण विभाजक म्हणू शकतो। कुणाचे विभाजक? आठची विभाजक संख्या आहे। अशा पद्धतीनं तेव्हा त्या भाज्यास विभाज्य असे म्हणतात। म्हणजे आता पुढची शक्य, जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा
त्या भाज्यास विभाज्य म्हणायचं, त्या भाज्यास, त्या भाज्याला विभाज्य, वि हा शब्द दोघांच्याही पाठीमागे, भाजकला विभाज्य विभाजक आणि भाज्यला विभाज्य असं म्हणायचं. चला आपण पाठीमागच्या बोर्डवर पाहू कुठं आहे भाज्य. भाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भाग देत होतो ती संख्या, म्हणजे आठ. आठ या संख्येला, ही वरची आठ, काळ्या रंगाचे आठ आहेत, ते आठ म्हणजे आपण भाग त्या संख्येला देत आहोत, दोनने भाग देणार आहोत, म्हणून तिला भाज्य असं आपण नाव ठेवलं होतं. परंतु जेव्हा बाकी शून्य येईल तेव्हा या संख्येला आपण भाज्य विभाज्य म्हणू शकतो. विभाज्य वी हा शब्द त्याच्या पाठीमागे लावता येतो जेव्हा बाकी शून्य येते. आता जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा आणखी काय म्हणता येईल, एखाद्या संख्येच्या विभाजकाला त्या संख्येचा अवयव असे म्हणतात. आपण अवयव पाठ पाहतोय, ते अवयव कशाला म्हणायचं ते या ठिकाणी दिलं आहे. अवयव कशाला, एखाद्या संख्येच्या विभाजकाला त्या संख्येचा अवयव म्हणतात. विभाजक म्हणजे बाकी शून्य येत असेल तर किंवा पूर्ण भाग जात असेल तर त्या भाजकाला आपण विभाजक म्हणतो, आणि त्या विभाजकाचंच दुसरं नाव आपल्याला बाकी शून्य येत असेल तर म्हणून त्याला आपण अवयव म्हणू शकतो. म्हणजे विभाजकाला अवयवच म्हणतात, किंवा अवयव आणि विभाजक हे समानार्थी शब्द आहेत. विभाजक कधी म्हणतो, जेव्हा बाकी शून्य येते, आणि अवयवही आपल्याला कधी म्हणता येतं, बाकी शून्य येते, म्हणजे विभाजक आणि अवयव एकच असतात. आता हे अवयव या शब्दाचा अर्थ आपण पाहिला. उदाहरणार्थ पाहू आपण, तीसला सहाने पूर्ण भाग जातो, सहाच्या पाड्यात तीस येतात, सहा पंचेतीस, पाचचा भाग बसतो, सहा हा झाला, सहा तीसचा सहा झाला अवयव. तीस या संख्येचा सहा अवयव आहे का, तीसला सहाने पूर्ण भाग जातो, बाकी शून्य येते म्हणून. अशा पद्धतीनं जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा एवढ्या शक्यता किंवा एवढे शब्द प्रयोग आपण त्याला करू शकतो, निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो असं म्हणू शकतो, त्या भाजकाला विभाजक म्हणू शकतो, त्या भाज्याला विभाज्य म्हणू शकतो, आणि भाजकालाच आपण अवयवही म्हणू शकतो बाकी शून्य येत असताना. त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलं आहे. पुढच्या पेजवर आपण जाऊया. आता अवयव, आपण अवयव तर समजून घेतलं, बाकी शून्य असताना, बाकी शून्य येत असताना त्या विभाजकाला आपण अवयव म्हणतो, ही झाली त्याची व्याख्या. त्या विभाजकाला आपण अवयव म्हणतो, ही व्याख्या. एखाद्या संख्येच्या विभाजकालाच त्या संख्येचा अवयव म्हणतात. विभाजकाला म्हणजे ज्या भाजकाने भाज्याला पूर्ण भाग जातो त्याला विभाजक म्हणू शकतो, किंवा बाकी शून्य येत असताना आपण त्याला विभाजक म्हणतो, त्या भाजकाला विभाजक म्हणतो. एक ही संख्या वगळता उरलेल्या प्रत्येक संख्येला एकाहून जास्त अवयव असतात. आता पुढं काय, अवयव. एक ही संख्या वगळता, सर्व नैसर्गिक संख्यांचा विचार करा, मग त्यामधली पहिली नैसर्गिक संख्या एक, एक ही संख्या वगळली तर पुढच्या सर्व संख्या, दोन तीन चार पाच सहा, या पुढच्या सर्व संख्यांना एकाहून जास्त अवयव असतात. म्हणजे एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातो, कुठलीही संख्या असो. ते कसं, या ठिकाणी बघा पुढचं, एखाद्या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना अवयव असे म्हणतात. इथं दुसऱ्या पद्धतीनं आपण समजून, एखाद्या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना अवयव असे म्हणतात. त्याचं उदाहरण दिलं इथं, तीस ही संख्या, तीसला भाग जाणाऱ्या संख्या, तीसला, कुठल्याही संख्येला एकने भाग जातो म्हणून पहिले एक, तीसला एकने भाग जातो, तीस ही समसंख्या असल्यामुळे त्याला दोनने भाग जातो, तीसमधल्या दोन अंकांची म्हणजे तीन आणि शून्य यांची बेरीज तीन येत असल्यामुळे, ते तीनच्या पटीत येत असल्यामुळे तीनने भाग जातो. तीनची कसोटी, पाचची कसोटी, कुठल्याही संख्येच्या एकस्थानी शून्य असेल तर त्याला पाचने भाग जातो, पाच किंवा शून्य असेल तर, म्हणून पाचनेही तीसला भाग जातो. सहाची कसोटी, संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल आणि ती समसंख्या असेल, किंवा तीनने भाग जाणारी समसंख्येला सहाने भाग जातो म्हणून सहानेही भाग जातो. दहा म्हणजे ज्याच्या एककस्थानी शून्य असतो त्याला दहाने भाग जातो म्हणून तीसच्या एककस्थानी शून्य म्हणून दहाने भाग गेला. बघा पुढं, पंधराच्या पटीमध्येही तीस येतात, किंवा म्हणजे तीसचे हाफ केले, अर्धे केले म्हणजे पंधरा मिळतात, म्हणजे पंधरा दोन्ही तीस पंधराच्या पटीत येतात, आणि त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जात असतो. हा एक अवयव आणि हा एक अवयव, हे दोन तर असतातच
एक सोडता कुठल्याही संख्येला. म्हणून तिसला भाग जाणाऱ्या पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. पुढचा मुद्दा, कोणत्याही संख्येला एकने पूर्ण भाग जातो, म्हणजे एक हा सर्व संख्यांचा अवयव आहे, म्हणून एकला कोणत्याही पूर्ण संख्येचा अवयव असे म्हणतात. कोणत्याही संख्येला स्वतः त्याच संख्येने पूर्ण भाग जातो, म्हणून तीच संख्या स्वतःचा अवयव असते, म्हणजे स्वतः संख्या ही स्वतःचा अवयव असते. या पद्धतीनं अवयवच्या संदर्भात आपण थोडी माहिती अगोदर घेतली. पुढच्या मुद्द्यावर जाऊ, मूळ अवयव कशाला म्हणायचं, अवयव आणि मूळ अवयवामध्ये फरक काय. आता 30 या संख्येचे आपण अवयव पाहिले पाठीमागच्या बोर्डवर, आपण जाऊया परत पुन्हा. या ठिकाणी आपण 30 या संख्येचे अवयव पाहिले. काय आहे 30 या संख्येचे अवयव पहा, 30 अवयव पहा. 30 अवयव आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. या फक्त संख्यांचा विचार करा. या ठिकाणी फक्त आपल्याला ह्या 30 अवयवांचा विचार करायचा आहे. या संख्या पहा, 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30 या संख्यांमध्ये पहा. एक ही संख्या मूळ आणि संयुक्त संख्या यातल्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत. आपण मूळ संख्या पाहिल्या, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या सर्व विद्यार्थ्यांना तोंडपाठ असणं आवश्यक आहे आणि त्या सर्वांना पाठ करायच्या आहेत. आपण त्या दुसऱ्या पाठात पाहिल्या आहेत, पहिल्या पाठामध्ये आहेत. त्या मूळ संख्या बाजूला लिहून त्या पूर्ण पाठ करण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा त्या एकदा सांगतो, सर्व मूळ संख्या अशा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 32, 41, 43, 44, 47, 54, 53, 59, 61, 62, 71, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 90, 83, 84, 85, 86, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 180, 191, 192,
मूळ संख्या आहेत जवळजवळ। मग या सर्व संख्या आपण पाठ केल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात। मग आता मूळ संख्या यातल्या फक्त बाजूला करा, यामध्ये आपल्याला पहिली मूळ संख्या मिळते ती म्हणजे 2, 2, 3, 5, 7 तीनही आहे, 5 आहे, 6 मूळ संख्या नाही कारण 6 दुसऱ्या एका संख्येने 3 भाग जातो। ज्या संख्येला 1 व तीच संख्ये या संख्येने भाग जात असेल तर तिला मूळ संख्या म्हणतात। म्हणजे यातले 2, 3, 5 ह्या मूळ संख्या, पुढं 10 ही मूळ संख्या नाही, 15 नाही आणि 30 नाही, या मिळालेल्या 3 संख्या मूळ संख्या आहेत। मग या मूळ संख्यांना 30 मूळ अवयव असं म्हणायचं कारण या मूळ संख्या आहेत म्हणून याला मूळ अवयव म्हणतात। या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण पाहू, मूळ अवयव कशाला म्हणायचं, मूळ अवयव कशाला म्हणायचं, तर मूळ अवयव म्हण आपण त्यांना म्हणतो एखाद्या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या मूळ संख्यांना मूळ अवयव असं म्हणायचं। एखाद्या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या मूळ संख्यांना मूळ अवयव असं म्हणतात। 30 मूळ अवयव काय आहेत, मग 2, 3 आणि 5 या मूळ संख्यांनी त्या 30 भाग जातो। मग मूळ अवयवांचं गुणाकार स्वरूप कसं लिहायचं, तर त्या मूळ अवयवांचा गुणाकार 30 आला पाहिजे अशा पद्धतीनं मांडणी। मग करा 2 आणि 3 गुणाकार, 3 × 2 = 6, 6 × 6 = 35, 6 × 5 म्हणजे 2 × 3 × 5 यांचा गुणाकार 30 मिळतो। अशा पद्धतीनं मूळ अवयव आपण या ठिकाणी पाहिलं, मूळ अवयव म्हणजे मूळ संख्येने भाग जाणारे, मूळ संख्येने भाग केला पाहिजे। अवयव आणि मूळ अवयवातला फरक, अवयव ही मूळ व संयुक्त संख्या असू शकतात परंतु मूळ अवयव ही फक्त मूळ संख्याच असू शकतात। मग मूळ संख्या पाठ करा,
या पद्धतीनं पुढं गुणक अवयव या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला. आता आपण पाहणार आहोत गुणक म्हणजे काय, कारण पाठाचं नाव आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. मग गुणक कशाला म्हणायचं? गुणक ही गुणाकाराच्या संदर्भात आहे, हा गुणाकारातील शब्द आहे. पहा, पहिला मुद्दा गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीजच. गुणाकार ही प्रक्रिया बेरजेच्या स्वरूपात बेरजेचं एक स्वरूप आहे, फक्त ती पुन्हा पुन्हा केलेली बेरीज असते. आणि भागाकार ही पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी असते. तसं गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीजच. कसं? पाच 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 यांची बेरीज चार वेळेस करावी लागली तर अशा पद्धतीनं मग त्याला पाच गुणवले चार असं आपण लिहू शकतो. पाचचा पाडा चारपर्यंत म्हणून त्याचं उत्तर आपण वीस काढू शकतो. या पद्धतीनं बेरजेला सोपं करण्याचं काम गुणाकार करतो, किंवा ते बेरजेचंच एक स्वरूप आहे. मग पाच गुणवले चार यांचा अर्थ पाच ही संख्या चार वेळा, याचा अर्थ आहे पाच ही संख्या चार वेळा लिहा. म्हणूनही काय पाच 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 अशा पद्धतीनं पाच गुणवले चार म्हणजे वीस. पाचला चारने गुणले, पाचला चारने गुणले वीस गुणाकार आला. वीस गुणाकार आला गुण्य म्हणून पहिल्या पाचला आपण म्हणतो गुण्य आणि दुसऱ्या चारला आपण असं म्हणतो गुणक. आणि त्यांचा वीस हा गुणाकार. म्हणून जसं भाज्य भागविले भाजक बरोबर भागाकार, तसा गुण्य गुणवले गुणक बरोबर गुणाकार हे सूत्र आपण पाहायचं. गुणाकारातील संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो. गुणाकारातल्या संख्यांचा क्रम आपण गुणकला गुण्याच्या जागेवर लिहिलं आणि गुण्यला गुणकाच्या जागेवर लिहिलं तरी गुणाकार सारखाच राहतो, पण भागाकारामध्ये तसं होत नाही. भाज्य आणि भाजकामध्ये अदलाबदल करता येत नाही. गुणाकारातील संख्यांचा क्रम बदलला तरी त्यांचा गुणाकार तोच येतो. शून्याचा गुणाकार शून्य येतो. चला सहावा मुद्दा आपण पाहू. शून्याचा गुणाकार शून्य येतो. शून्याने गुणलं किंवा शून्याला गुणलं तर कुठल्याही संख्येचा, हा नियम आपण पाठीमागं दुसरी तिसरीच्या पुस्तकामध्ये पाहिला आहे. पुढं गुणाकारासाठी एक्स हे एक्स सारखं म्हणजे हे अशा पद्धतीचं चिन्ह आपण वापरतो, ते गुणाकाराचं चिन्ह. अशा पद्धतीनं गुणक, गुणक म्हणजे गुणणारी संख्या. इथं गुणक हा शब्द येतो, गुणाकारातला शब्द आहे. या पद्धतीनं आपण गुणक या शब्दाचा अर्थ समजून घेऊ शकतो किंवा आपल्याला पाहता येईल. पुढच्या मुद्द्यावर जाऊ. निशेष भागाकार ही गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया असते. बघा, निशेष भागाकार, निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणारी प्रक्रिया, किंवा शून्य जर बाकी उरत असेल तर तो भागाकार ही गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे. कसं या ठिकाणी समजून दिलं आहे. 48 सहाने भाग दिला तर सहाचा पाडा 8 म्हटल्यानंतर 48 मिळाले. म्हणून 6 आणि 8 बघा, 48 आणि 6 भागाकार आला 8. तसं 6 आणि 8 हे 8 आणि 6 या दोघांचा गुणाकार 48 मिळतो. म्हणजे हे भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार ही क्रिया या ठिकाणी अशी घडते. म्हणजे निशेष भागाकार ही गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे असं म्हणता येईल. यानंतरचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या पाठामध्ये पाहायचा आहे, त्याला ना त्याचं नाव आहे वर्गमूळ. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणाऱ्या संख्येला त्याच संख्येचा वर्ग असे म्हणतात. असे 25 वर्ग आपल्याला पाठ करायचे आहेत. ते वर्ग सर्वांनी लिहून, काही विद्यार्थ्यांना पाठही असतात परंतु हे पाठ असणं आवश्यकच आहे जेणेकरून आपला वेळ वाचतो. मग वर्ग ही संकल्पना स्पष्ट करताना त्याच संख्येने त्याच संख्येला, इथं 8 आहेत म्हणून 8ला 8 गुणाकार करायचा आणि जे उत्तर मिळेल त्याला आपण वर्ग असं म्हणतो. ही वर्ग संख्या आहे याला आपण वर्ग म्हणतो. आणि ही वर्गमूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आणि ही वर्गसंख्या. म्हणून 64 आपण म्हणतो वर्गसंख्या आणि 8 म्हणतो मूळ संख्या, कारण 8 पासून 8ला 8 गुणल्यावर 64 मिळतात. या पद्धतीनं म्हणजे 64 8 हा वर्ग, 8 वर्ग 64 आणि 8 हे 64 वर्गमूळ. या पद्धतीनं ही कन्सेप्ट बऱ्याच जणांना माहीत आहे. पुढं पाहूया.
या ठिकाणी बेसिक माहिती या पाठाच्या संदर्भात अवयव आणि गुणक या पाठाच्या संदर्भात, म्हणजे अवयव कशाला म्हणायचं, त्याचे गुणधर्म काय, गुणक कशाला म्हणायचं, त्याचे गुणधर्म काय, किंवा ये हे शब्द किंवा यांचा अर्थ या पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अवयव कशा पद्धतीने पाडायचे, एखाद्या संख्येचे अवयव काढण्याची प्रक्रिया कशी आहे, त्यासाठी नमुना प्रश्नांचा आपण त्यामध्ये सराव घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.